राजस्थान से मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट संघाचे अध्यक्ष वैभव गहलोत यांच्यावरती फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय. नाशिक मधील व्यापारी सुशील पाटील यांनी गहलोत आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती फसवणुकीचा आरोप केलाय. राजस्थान विभागाच्या ई टॉयलेट या पर्यटन विभागाच्या जाहिरातीसाठी राज्याचे सर्व टेंडर देण्याच्या नावाने 7.5 कोटींचा गंडा घालण्यात आल्याचा आरोप सुशील पाटील यांनी केलाय. स्वस्तामध्ये कंत्राट मिळवून देतो असं सांगून फसवणूक करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर वैभव गहलोत यांच्यासह 15 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान वैभव गहलोत यांनी सगळे आरोप फेटाळून लावले. नामे सचिन वेलेरा राहणार अहमदाबाद याने तक्रारदाराला त्याचे शासनामध्ये राजस्थान आणि पंजाब या शासनामध्ये बरेच वरिष्ठांशी संबंध आहेत आणि त्याच्याकडे HP पेट्रोल पंप आणि ई टॉयलेटच्या जाहिरातीचे मोठे कॉन्ट्रॅक्ट आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करा, तुम्हाला भरघोस नफा मिळून देईल असे आमिष दाखवून आणि त्याची विश्वास संपादन करून सदर तक्रारदार आणि त्याचे सहकारी यांचे 1.68 कोटी गुंतवणूक करून घेऊन त्याच्यानंतर त्याला कोणताही नफा न देता आणि त्याची कोणताही परतावा न देता त्याची मूळ रक्कम देखील परत न देता त्यांचे फसवणूक केलेली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.